जिल्ह्याची खासदार शेवटचे काही दिवस राहिलेत ना आता, त्यामुळे त्या त्या हेतूने मी तुमचं स्वागत करायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने तुम्ही इथे आज माझं स्वागत केलं, तुम्हाला जेसी व्यवस्थेला लावल्याशिवाय करमतच नाही. कुठंही जाऊ ताई, तुम्ही आहेतच मागे जेसी बी घेऊन. मी ताईंना म्हणत होते की ताई तुम्ही विनंती करा की इतका जेसीबीच्या माध्यमातून तुम्ही प्रेमाने फुलांचा वर्षाव करता, पण ताईंची शिवशक्ती परिक्रमा मी बघितलेली आहे. ताईंना अक्षरशः ते फुलं लागून अंगावरती ताईंच्या कायेने व्रण पडलेले मी पाहिलेत. एवढं प्रेम मला वाटत नाही की राजकारणात कोणाच्याही नशिबी आलं असेल. आणि म्हणून जेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं चांगलं चांगलं चाललेलं आहे, तेव्हा कोणाच्या ना कोणाच्या पोटाचे दुखत. आज जर आपण परिस्थिती बघितली निवडणुकीची, तर तुम्ही सगळे त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. मी पण पूर्ण प्रयत्न करते की अतिशय कुठल्याही पद्धतीने आपण बोलत असताना आपल्या माध्यमातून चुकूनही कोणाचं मन दुखावलं जाऊ नये ह्याची जाणीव नेहमीच असते. पण यावेळी जरा जास्त डोळ्यात तेल घालून ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज पडली. मुंडे साहेबांविषयीच्या तुमच्या भावना ह्या केवळ साहेब हे कुठल्या तरी अमुक एका जाती धर्मात जन्माला आले म्हणून नाही आहेत. साहेबांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आयुष्यात जे काम केलं, त्यांचा सर्वसमावेशक जो आतापर्यंतचा प्रवास राहिला, त्या प्रवासामुळे तुम्हाला मुंडे साहेबांविषयी इतकं प्रेम वाटतं. आणि तेच संस्कार आमच्यावर पण आहे. म्हणून मला वाटतं छोटस उदाहरण देते की आज तुम्ही माझं औक्षण करता. समजा मला 5, 7, 9, 10, 11 माझ्या मायमावल्यांनी ओवाळलं औक्षण केलं, ते प्रत्येक जण माझ्या तोंडात साखर देतं मला तोंड गोड करण्यासाठी. मी सगळ्यांना म्हणते हातावर द्या, मग त्याच्यामध्ये सगळ्यांची साखर एकत्र करून मिक्स करून मी त्याच्यातले 4 दाणे काढून खाते. कारण एकीच्या हाताने तोंडात साखर घातली तर बाकीच्या 9 जणींना वाईट वाटेल ही भावना माझ्या मनामध्ये सातत्याने असते. आणि म्हणून जेव्हा त्या 10 जणींची साखर मी एकत्र करते, तेव्हा मला नाही माहिती की ह्याच्यातली कोणती साखर ही कोणत्या जातीची आहे आणि कोणत्या धर्माची. ही शिकवण घेऊन आम्ही समाजामध्ये काम केलेलं आहे. हे छोटंसं उदाहरण देण्याचं कारण हे होतं की जिथे इतक्या बारीक गोष्टींचा आम्ही विचार करतो, तिथे जेव्हा मोठे मोठे निर्णय राजकारणात घेण्याची वेळ येते, तेव्हा काही चूक कशी होईल आमच्याकडून. नेहमी सतत सगळ्यांचा विचार करून एकत्र पुढे जाण्याचं काम केलेलं. आज आपण साध्या घोषणा देतो, तुमची सगळ्यांची लाडकी घोषणा आहे, मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. ही घोषणा जेव्हा तुम्ही देता, तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. कारण मुंडे साहेबांनी आपल्या जिल्ह्याचं नाव हे देशाच्या नकाशावर उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. मग हे ही घोषणा जर कोणाला प्रेरणा धरणारी देणारी ठरते, तर ती दुसऱ्या कोणाच्या पोटात दुखणारी का ठरावी? आणि ह्याचं कारण काय आहे? ठरवून विरोध करायचा म्हणून करायचाच असेल तर काही कारणं शोधता येतात. म्हणजे अगदी की मी स्टेजच्या उजव्या बाजूवरून चढलो आणि ताईंचं तोंड डाव्याच बाजूला होतं, एवढं कारणही पुरतं लोकांना? पण अशा कारणांमध्येही निवडणूक आपल्याला घालवायची आहे का? आजची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे एका वेगळ्या गोष्टीसाठी. वेगळ्या गोष्टीसाठी मी हे म्हणते, कारण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला हवी हा आमचा आग्रह आहे. आणि आमचा प्रचारही विकासाला धरूनच आहे. 2014 ते 2019 काळामध्ये पंकजाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये काय कामं केली ह्याची फक्त आम्ही उजळणी करतोय. कारण 19 ते 24 हा कार्यकाळ पंकजाताई राजकारणाच्या मुख्य प्रवाहात कुठल्या संवैधानिक पदावर नव्हत्या, पण जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं की माझं स्वतःचं काहीतरी नुकसान झालेलं आहे. ताईंना वाटलं नाही माझं नुकसान झालंय. जिल्ह्याने रोज ते 5 वर्ष आपलं काहीतरी हरवलंय या भावनेत ते 5 वर्ष काढलेले. आणि म्हणून आज जेव्हा पंकजाताईंची उमेदवारी घोषित झाली, तेव्हा जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हे केवळ सर्वसाधारण एखाद्या निवडणुकीचं मतदान नाही आहे. आज तुम्ही तीच माणसं आहात जी मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळामध्ये साहेबांच्या सोबत राहिली. साहेबांच्या बरोबर जेव्हा कोणी नव्हतं, जेव्हा डझनभर आमदार साहेबांच्या विरुद्ध प्रचार करत होते, जिल्ह्यामध्ये केवळ पंकजाताई एकट्या आमदार होत्या ज्या पिता म्हणून आणि नेता म्हणून मुंडे साहेबांना पावलोपावली साथ देत होत्या, त्या परिस्थितीतही
मुंडे साहेब ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आले, कारण तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं मुंडे साहेबांवर प्रेम करणारी त्यांच्या बरोबर, आणि तीच परिस्थिती आजही आहे. मला कंटाळा आलेला आहे या घोषणेचा की पंकजाताई तुम संघर्ष करो. बघाला आता संघर्ष, ताईच्या आयुष्यामधला संघर्षाचा स आता काढून ताईच्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेसचा स घालणं गरजेचं आहे. फार वाणी ही फार पवित्र असते आणि तुम्ही जे बोलता त्याच्या ध्वनी निर्माण होऊन आपल्याला जगामधून त्याचा प्रतिसाद मिळत असतो. तुम्ही या गोष्टी ऐकल्या असतील, द सिक्रेट म्हणून पुस्तक आहे, मॅनिफेस्टेशन असतं, युवा बांधव माझे आहेत वाचत असतील, व्हिडिओज बघत असतील की तुम्ही काय गोष्टी करता. तुम्ही जे बोलता वारंवार तुम्ही ज्या गोष्टीचा उच्चार करता त्या गोष्टी तुमच्या बरोबर घडत असतात, त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करत असता. आणि फार एवढं वाचत बिचत नसाल तरी शाहरुख खानचे पिक्चर तर बघतच असता. तुम अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की साजिश में जुड़ जाती है. डायलॉग आठवतो ना, पिक्चर बघत तर असताल पुस्तक नसले वाचत तरी, कुठेही गेलात तरी एकूण काय की ज्या गोष्टी सातत्याने बोलल्या आणि केल्या जातात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे सातत्याने ताई संघर्ष करो नाही, पंकजा ताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ. कारण हे असं नेतृत्व आहे जे जेव्हा आगे बढतं तेव्हा ते एकटं पुढे जात नाही, ते आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जातं. म्हणून ही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये हे सांगायची गरजच नाही की तुम्ही स्वतःला उमेदवार समजा. ऑलरेडी सगळ्यांनी स्वतःला उमेदवार समजलेलं आहे. आपल्या घरचं कार्य असल्याच्या भावनेने आज जिल्ह्यातला प्रत्येक आपला कार्यकर्ता असेल नाही तर सर्वसामान्य मतदार असेल, अतिशय तन्मयतेने या निवडणुकीच्या कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे.